नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. हॅपी वीकेंड, आणि हाच वीकेंड आणखी बहारदार करायला आपल्या सोबत आलेली आहे तुमच्या सगळ्यांची आवडती लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि जसं तू म्हणालीस की हॅपी वीकेंड आहे, तर सगळ्यांना हॅपी वीकेंड. येस, हॅपी वीकेंड, हॅपी पाऊस. हॅपी पाऊस, अरे पाऊस नक्कीच. आणि खूप भरभरून गप्पा मारायच्या आहेत, आणि प्रेक्षकांना सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायच्या. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा फोन करून हेमांगीला प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लगेच लिहून घ्या, 0226689923 या नंबरवर लगेच फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न हेमांगी कवीला विचारा. तर हेमांगी, आज निमित्त पण खूप छान आहे, म्हणजे तू अशी फुलपाखरासारखी दिसतेच आणि फुलपाखरू या मालिकेतून तू येतेस, आणि खूप दिवसांनी हा तुझा टेलिव्हिजनचा सिरियल मधला कमबॅक आहे. तर याच्यासाठी एकतर आधी अभिनंदन, आणि खूप छान भूमिकेत तू येणार आहेस, तर त्याबद्दल आम्हाला आधी सांग. मला जेव्हा फोन आला की फुलपाखरू मध्ये असाच एक ट्रॅक ओपन होतोय, शाल्मली अभिजित केळकरची बायको. अभिजित केळकरचा ऑलरेडी एक ट्रॅक झालेला आहे सुरू, आणि आता त्याची बायको दाखवणार, त्यांच्यात काय नेमके डिस्प्युट्स आहेत आणि हे सगळे. तर मी हो म्हटलं, कारण एक तर ती खूप छान मालिका आहे, नंबर वन आहे झी युवावर, आणि दुसरं म्हणजे मंदार देवस्थळी हे दुसरं फॅक्टर होतं, कारण मंदारबरोबर मी वादळवाट केली होती 10 वर्षांपूर्वी. आणि काय म्हणजे गरजच नाही म्हणायची, काही हेच नव्हतं, सोपंच नव्हतं, त्यामुळे मी पटकन हो म्हटलं. आणि काल पहिला दिवस होता, खूप छान शूट झालं, ते सगळं म्हणजे 10 वर्षांमधली झूप गेली, गायब झाली. आणि दुपार झाली आणि मंदार आला, आणि त्याने काही 2-3 सीन शूट केले, आणि मला इतकं रडू येत होतं, आणि म्हणजे आनंदाने रडू येत होतं, आनंद अश्रू होते की नॉस्टॅल्जिक झाला असं खरंच. आणि मी त्याला सतत हेच म्हणत होते की मंदार तू तसाच आहेस, अजून तू तसंच करतोय सगळं, आणि मला खूप खूप मजा येते. किती छान, असं अनेक वर्षांनी पुन्हा आपण एकत्र काम करण्यातली एक ती वेगळी गंमत आहे, ती वेगळी मजा आहे, आणि अर्थात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम तुला नेहमीच मिळालेलं आहे, आणि आता या नव्या भूमिकेत त्यांना पाहायचंय तुला, त्यामुळे तीही उत्सुकता आहे. फोन यायला सुरुवात झाली इथे मागे, त्यामुळे पुन्हा फोनकडे वळूया. आधी पुण्याहून विजय मोहिते आपल्या सोबत आहेत. विजय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. हा नमस्कार कवी मॅडम. हा नमस्कार, नमस्कार, बोला ना. हा कवी मॅडम, म्हणजे तुमच्या, ऍक्च्युली मी तुम्हाला फॉलो करतो फेसबुक वरती. थँक्यू. हा, तुमच्या ज्या कविता आहेत ना, हा ते कसं डिफरंट वाटत, म्हणजे एखादा कवी जागा होतो आपला, म्हणजे असं मलाही वाटतं की मी पण कविता करू. मग करा की काहीच हरकत नाही, कोणी आपल्याला सरकारने किंवा कोणी आपल्याला बंदी नाही केली की तुम्ही कविता नाही करू शकत. आणि माझ्या तर नावातच कवी आहे बस, त्याच्यामुळे. आणि कवितांची तुझं जे वेगळंच एक नातं आहे, तुझ्या तुला पावसातच सुचतात कविता असं तुझ्या. आम्ही तर सगळ्या छान अत्यंत सॉलिड अशा पोस्ट बघत असतो हेमांगी. तू आज सांगच, कवी तुझ्या आडनावात आहेच आणि तू कविता करायला लागलीस आता जोरदार. नाही नाही, त्या गोष्टींना कविता म्हणणं म्हणजे खरंच खूप मोठं पाप आहे माझ्यासाठी. मी जे काही मनात येतं ते लिहिते. फक्त पावसाळ्यात सुचतं, कारण मला खरंच पावसाळ्यात सुचतं. मला हिवाळ्यात सुचत नाही, मला उन्हाळ्यात सुचत नाही, मला फक्त पावसाळ्यात सुचतं. कारण पाऊस म्हणजे माझा प्रियकर आहे, माझा बॉयफ्रेंड आहे पाऊस, आणि मला भयंकर आवडतो, आणि मी त्याच्याशी बोलते, आणि जे मी बोलते पावसाशी ते मी फेसबुकवर लिहिते, कवी हू मे हॅशटॅगने. आणि माझ्यामुळे मला माझ्यामुळे अनेक लोकांना ते स्वतः तर लिहायला लागलीत. काय काय जे काय असेल तुटक मुटक, त्याला काही अर्थ असतो नसतो माहिती. नवकवींसाठी तू प्रेरणास्थान. येस 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 येस. वा, खरंच किती छान हे तुझं ते भरभरून जगणं आहे ना आनंदाने आणि उत्साहाने, हेच हेमांगी इतकं सॉलिड आहे ना, खूप मजा येते तुझ्या या सगळ्या पोस्ट पाहायला. पुढच्या फोन कडे वळूया. डॉक्टर अभिजित केळकर विरारून आहेत. अभिजित, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार हेमांगी जी. नमस्कार. मी फोन, मला दोन तुमच्याकडनं प्रश्नांची आणि खरी खरी उत्तर अपेक्षित आहेत, म्हणजे पॉलिटिकल असं नव्हे. बर. एक पहिला म्हणजे प्रश्न असा की तुम्ही विविध प्रकारच्या विविध ढंगी विविध अंगी भूमिका साकारता. आम्ही तुम्हाला ती फुलराणी पासून ते अगदी फू बाई फूचं सीझन असेल तिथपर्यंत आम्ही सगळं तुम्हाला वॉच करत आलेलो आहोत. तर तुमच्या मते चॅलेंजिंग, लोकांना हसवणं हे खरंच आहे का, म्हणजे रडवणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये चॅलेंजिंग सर्वात काय, असं पहिला प्रश्न आहे माझा. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक?
आणि दुसरं सध्या हे बिग बॉस मराठीचा सीझन वगैरे सगळ्या गोष्टीच्या चालू आहेत, हे आता लहान मुलांपासून ते सगळे लोक पूर्णपणे पाहतात, तर त्याच्यात घडणाऱ्या घटना किंवा त्याच्यात घडणाऱ्या गोष्टी, त्यांची मतं, हे चॅनलवाले म्हणतात की ते आमचं ते त्या कलाकारांचं वैयक्तिक, म्हणजे प्रत्येकजण आपला हात झटकून मोकळा होतो, तर कलाकारांनी समाज मनाचा आरसा होऊन एक चांगले संस्कार पण देणं अपेक्षित आहे का फक्त एंटरटेन करणं अपेक्षित आहे? तुमचं दोन्ही गोष्टींवर मला मत जाणून घ्यायला आवडतं. थँक्यू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, कारण का मला स्वतःला एक सारखी भूमिका केली की मला खूप कंटाळा येतो, मलाच कंटाळा येतो, मग म्हणून मी कधी कधी कॉमेडी करते, कधी कधी सिरियस भूमिका करते. येस, समोरच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्याला आपसुक एक पाणी येतं, रडवणं तसं सोपं आहे, हसवणं महाकठीण. म्हणजे मी खूप जोरात हसले तर तुम्ही कदाचित एवढं कराल, पण मी साधं प्लेन वाक्य बोलले आणि त्याच्यावर तुम्हाला जर हसू नाही आलं तर मग काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे कठीण आहे, रडवणं सुद्धा कठीण आहे, पण मला असं वाटतं ते जरा सोपं आहे. ते कठीण काम तू अनेक वर्ष करत आली आहेस आणि आम्ही खळखळून हसतो तुझ्या त्या प्रत्येक विनोदांना किंवा त्या सगळ्या लकबींना. येस, बिग बॉसचं म्हणाल तर प्रत्येक काय म्हणतात घटक असतो, ज्यांना एंटरटेनमेंट हवी असते, ज्यांना बोध घ्यायचा असतो, तर मला असं वाटतं बिग बॉस हा प्रकार हा फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे. बाकी हे जे काही कलाकार आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात, तुम्ही त्याच्यातून बोध घेऊ शकता, तर प्रत्येक स्थराला एंटरटेन व्हावं किंवा त्याच्यातून काही बोध मिळावा यासाठी चॅनल प्रयत्न करत असतं. कोणी हात झटकून घेत नाही, प्रत्येकाला प्रत्येक काही गोष्ट बघून शिकायचंच असतं असं नाही. 2-3 तास आम्हाला एंटरटेनमेंट हवी, डोकं बाजूला ठेवून आम्हाला फक्त बघायचं आहे, हेही आपल्या समाजात घटक आहेत, त्यांच्यासाठी हे कार्यक्रम असतात. त्यामुळे ते निव्वळ मनोरंजन असाही काही हेतू असू शकतो. पुढच्या फोनकडे बोलूया. पुण्याहून क्रांती मळेगावकर यांचा फोन आहे. क्रांती, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. बोला ना. हेमंगीजी, सुरुवातीला आपल्या मनापासून सुरुवातीला अभिनंदन. थँक्यू. कमबॅक करते. आपण यापूर्वी होम मिनिस्टर कार्यक्रमात भेटले होते. अच्छा. हा, तर तुम्ही उखाणे सुद्धा खूप छान घेता. तर आज IGM लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये आपण होम मिनिस्टर माझ्या शो मध्ये भेटलो होतो. हे उखाणा ऐकायचं आहे जो तुम्ही तिकडे घेतला होता, अतिशय विनोदी, कारण तुम्ही विनोदी पण कलाकार आहात. अरे बापरे, आता पटकन आठवला. हो ना, चांगला चॅलेंज दिलाय. आता पटकन आठवला. उखाणा जस आठवत असेल तर किंवा नवीन काही कविताच नाही. नाही कविता नाही. नाही, मला बाहेर पडायचंय, लोकांनी मला मारू नये असं मला वाटतं. मला आठवलं तर नक्की मी स्वतःहून उखाणा. काही हरकत नाही. आणि अजून बरंच काही ऐकायचं आहे आपल्याला हेमांगीकडून आणि बऱ्याच काही सिक्रेट सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. पुण्याहून फोन आहे पुढचा. पुन्हा पवन चौगुले आपल्या सोबत आहेत. पवन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आम्ही तुम्हाला भारतीय विद्यापीठ पुण्यामध्ये भेटलेलो. मी आणि माझी फॅमिली होती. हो. माझ्यासोबत माझी मिसेस आणि माझा लहान मुलगा होता. बर. मी तुमच्यासोबत ऍक्च्युली दिवसभर तुमची शूटिंग होती आणि आम्ही संध्याकाळपर्यंत तुमची वाट बघत थांबलेलो. आणि तुम्ही म्हणजे त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी आमची भेट घेतलेली. तुम्ही म्हणजे कार मधनं चाललेला. तर मॅम, मला एक सांगू इच्छितो की तुम्ही एक चांगले ऍक्टर पण आहात आणि चांगली एक व्यक्ती पण आहात. थँक्यू. तुम्ही आम्हाला म्हणजे चांगला वेळ दिलेला, त्यावेळेस तुम्ही म्हणजे आमच्या फोटो काढले, बोलला तुम्ही एक ना चांगल्या व्यक्तीसारखं, त्यामुळे अभिमान वाटतो मॅम तुमच्यासारखी व्यक्ती आणि एक सेलिब्रिटी मॅम एक आहात. आणि तुमच्या सर्व जे काही पिक्चर्स असेल, बाकीचे असेल, त्याकडून माझ्या फॅमिलीकडून तुमच्यासाठी एक चांगली शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. खरंच, अगदी त्यांनी खरं सांगितलं हेमांगी. आज तुझं आपलेपणाने तू जो संवाद साधते सगळ्यांशी आणि म्हणूनच तो चाहता वर्ग दिवसेंदिवस मोठा होत जातो हेमांगी. अर्थातच. आणि अर्थात अजून एक छान गोष्ट आहे, तुझं नाटक सध्या सुरू आहे ओवी नावाचं. अत्यंत गाजलेली ती एकांकिका, त्याचं हे नाटक झालंय आणि तेही प्रचंड गाजतंय, भरभरून हाऊसफुल गर्दी मिळते तुम्हाला त्या नाटकाविषयी थोडं. महेश वामन मांजरेकर निर्मित हे नाटक आहे आणि अगदी तरुण दिग्दर्शक आहे आमचा, मला वाटतं 30-32 वर्षाचा असेल, अनिकेत पाटील, त्याने हे नाटक दिग्दर्शित केलंय. मी एका एकांकिका स्पर्धेत हे होते, जज होते, आणि तेव्हाही एकांकिका पाहिली होती. तेव्हा मला असं वाटलं होतं की हा एकांकिका पुरती हे सगळं होऊ शकतं. मी खूप घाबरले होते, ती नम्रत वगैरे आली होती, पण जेव्हा हे व्यावसायिक करायचं ठरलं ना, तेव्हा मलाच प्रश्न होता की ठीक आहे, 45 मिनिटं आपण जे काही केलं ते आता 2-2.5 तास होणार आहे का? पण आता आम्ही ते नाटक केलं, त्याचे आता 25 प्रयोग झाले, लोकांचा रेस्पॉन्स इतका आहे आणि इतकी विचारपूस करतात की हे कसं घडतं किंवा आमच्याकडे कधी लागणार आहे, त्यामुळे काहीही घडू शकतं. आणि मला असं वाटतं की महेश सरांचे, त्यांनी हे रिस्क घेतली
की बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही नाही हे असं काही घडू शकत नाही स्टेजवर, पण त्यांनी ते केलं आणि आमचं डिरेक्टर अनिकेत याने ते करून दाखवलं. त्याच्यामुळे मला तो एक मॅजिकल सगळा तो सगळा प्रयोग आणि मला स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून वाटलं होतं की नाही नाही हे नाही शक्य, हे नाही होऊ शकत, नाही धरणार हे, असं मला रिहर्सल मध्ये पण वाटायचं. काही थरकाप उडतो ना प्रेक्षकांचा ते पाहताना. पण जेव्हा आम्ही पहिलं प्रयोग केलं आणि आता 25 प्रयोगांचा पल्ला गाठलाय, त्यानंतर लोकांचं सगळं जे काय आम्ही बघतोय रिॲक्शन, त्याच्यानं वाटतं की येस एनिथिंग कॅन बी पॉसिबल. खरंच त्या मागे त्या सगळ्या तुमच्या टीमची खूप मोठी मेहनत आहे आणि म्हणून सगळ्यांचीच, म्हणजे मला वाटतं प्रशांत राणे आमचे सेट डिझायनिंग आहेत, हे त्यांचं पहिलं नाटक आहे, त्याच्यामुळे सगळी गंमत होती, मजा होती. आणि ही सगळी मुलं कॉलेजमधली, ऍक्च्युअल कॉलेजमधली आहेत. मला वाटतं मी, भाग्यश्री पाणे किंवा नुपूर हे सगळे कॉलेजमधले नाही होत, पण बाकी सगळी मुलं कॉलेजची आणि ती एनर्जी ना दिसते स्टेजवर आणि ती प्रेक्षकांमध्ये पण येते. सगळं छान, ती यंग टीम आहे, त्याही बद्दल बोलणार आहोत. आणखी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. ही मैफल अशीच सुरू राहणार. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. नंतर आपलं स्वागत सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये. आज थमाल मैफल रंगलेली आहे हेमांगी कवी सोबत. हेमांगी, तू नाटकाबद्दलही आम्हाला सांगत होती. सोबी हे नाटक एकीकडे सुरू आहे, एकीकडे सिरियल सुरू आहे. आता सुरू होतीये तुझी फुलपाखरू या सिरियल मध्ये तुझी एक छान एंट्री आहे आणि सिनेमा सविता दामोदर परांजपे. नुकतंच आम्ही पोस्टर पाहिलं आणि दमदार कास्ट आणि स्वप्ना जोशी यांचं दिग्दर्शन. तर या सिनेमाबद्दल आम्हाला सांग, कारण ते नाटकाचा हा सिनेमा आता येतोय. जेव्हा पहिल्यांदा विचारलं अगेन की असा असा रोल आहे, आता तो रोल काय आहे हे मला डिस्क्लोज करायला नाही सांगितलं, पण जेव्हा विचारलं तेव्हा परत असं वाटलं की इथे नाही म्हणायचं काही कारणच नाहीये. त्याच्यामुळे पटकन हो म्हटलं आणि शूट करताना खूप खूपच धमाल आली, मजा आली मला. आणि सुबोध बरोबर मी फर्स्ट फिल्म केली होती, सेकंड आय थिंक कोण आहे रे तिकडे. ओके, मला वाटतं परत त्याला एक 7-8 वर्ष झाली आणि 7-8 वर्षानंतर त्याच्याबरोबर काम करवते. धमाल धमाल सेटवर पूर्ण धमाल. कुठे शूटिंग वगैरे? कुठे? बोरिवलीलाच होतं, बोरिवली वेस्टला एका बंगल्यात. वा, तिथे होतं शूट. चला, म्हणजे आता त्याची उत्सुकता आहे. आणि तो सिनेमा कधी भेटीला येतो? आणि 31 ऑगस्टला तो रिलीज होतोय. 31 ऑगस्टला सविता दामोदर परांजपे सुद्धा येतोय. त्यामुळे एकंदर हेमांगी 2018 बिझी ना, पूर्ण पॅक आहे एकदम. पण जसं आता आम्ही म्हणतो की आता पाऊस आहे तर एक रेनी ट्रिप सगळेच काढतायत सध्या. तुम्ही कलाकार पण कुठे कुठे फिरायला जात असतात. हो, पण तुला आवडतं फिरायला खूप छान. भयंकर. काय मान्सून ट्रिप पण काढण्याचा विचार आहे का? नक्कीच, म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आणि सालतर हे ठिकाण ठरलंय. हा, आता कुठल्या ग्रुप बरोबर जायचंय आता हे नाही ठरलंय माझं. म्हणजे फॅमिली बरोबर जायचंय, माझ्या कॉलेज फ्रेंड्स बरोबर जायचंय की आपल्या इंडस्ट्री मधल्या फ्रेंड्स बरोबर जायचंय हे अजून ठरायचंय, पण लवकर जाणार ठिकाण ठरलं सालतर. लगेच गर्दी नका करू तिकडे प्लीज. चला, हेमांगी कुठे जाणार आहे पावसात आपल्याला कळलेलं आहे. आणि अर्थात जसं आपण बोलतोय की ही सिरियल आणि मालिका, फोन पुन्हा यायला लागले, थेट पुन्हा फोन कडे वळूया. अकोल्याहून प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. आपला संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा प्रयत्न करूया. पण ज्या पद्धतीने मी बोलते की फुलपाखरू ही मालिका, एक छान रोल, हे सगळंच आहे, पण पुन्हा एकदा ही निवड कशी होती? कारण टेलिव्हिजनवर येताना तू नक्कीच विचार केला असेल की आता कुठली तशी भूमिका असेल तर यायचं, तर त्यामागचा काय विचार होता? काय होतं ना, मी फुबाई फू केलं किंवा नॉन फिक्शन खूप बरेच शो केले, पण त्यानंतर मग खूप काहीतरी असे विचारणं होते ना की एक नेगेटिव्ह रोल आहे पण जरा तो कॉमिक वेने गेला पाहिजे. तर ते मला थोडंसं, म्हणजे मी कम्फर्टेबल नव्हतं, हां ते टाळलं मी थोडंसं. आणि जेव्हा हा रोल विचारला तेव्हा म्हटलं येस, मला असे रोल करायचे जे नॉर्मल आहेत, त्यात फार काही म्हणणं नाहीये किंवा रडणं किंवा मी फार किती सोशिक आहे आणि माझ्यावर किती अन्याय होतोय असं मला काहीच नाही. ग्रे शेड नाही करायची, अगदी तरल किंवा लाईट वे जाणारी ही भूमिका खूप वर्षांनी येते, साधी सरळ आणि पण इमोशनली प्ले करणारी. आणि मला काल खरंच ना माझ्या पोटात ना बटरफ्लायज होते की इतक्या वर्षांनी काहीही लाऊड न करता खूप सटल वेने आपल्याला हे सगळं करायचंय आणि जास्त करून बिटवीन द लाईन्स काढायचे आणि ते करायला काल मला खूप मजा आली आणि खूप वर्षांनी करत होते. मला खूप भीती वाटत होती, पण तीच मला वाटते ही भीती ना प्रत्येक ऍक्टरला हवी विषय असते की नवीन चॅलेंज घ्यावं असं वाटतं. येस, नाही तर आपण नेहमी तेच करत असतो, मग होत असतात प्रयोग किंवा होत असतात काही गोष्टी, पण अशा काही भूमिका आल्या की मग ते चॅलेंजिंग वाटतं आणि ते करायला नेहमी मजा येते. क्या बात आहे. आणि हेमांगी तू समोर आहेस तर जरा काय ना, आमच्या पण जरा काही इच्छा आहेत, आतूनही काही रिक्वेस्ट आहेत आम्हाला, तर असं आहे की तू मिमिक्री खूप छान आहे, पण कसं आहे ना, तू समोर असलीस तर काहीतरी आम्हाला आज असं दाखवलं असतं, मला मजा येईल.
आता पटकन येणार नाही कारण माझा आवाज खरंच बसलाय कारण नाटकाच्या प्रयोगांमुळे. पण मी नेहमीच मध्ये मध्ये किंवा फेसबुकवर किंवा असं सगळं काहीतरी प्रदर्शन करत असते मी विक्रीचं, त्यामुळे तुम्ही तिकडे बघत ठीक आहे. मग त्याच्यासाठी जरा वाट पाहावी लागेल म्हणजे आम्हाला. पण अर्थात कारण ही तुझी जी आवड आहे तीही तू जोपासलीस, तर तुला हे आधीपासूनच आवड होती का लहानपणीच करायचीस का कसं? मुळात मी घरी आहे ना, म्हणजे ऍक्टिंग किंवा आपल्याला ह्या क्षेत्रात यायचंय याचा काहीही गंध नव्हता मला. पण मी घरी आलेले पाहुणे ते गेले की मी त्यांची मिमिक्री करायचे आणि घरचे खूप हसायचे. तेव्हा असं वाटलं होतं की ह्याला ऍक्टिंग म्हणतात किंवा काय, कोणतरी असं काहीतरी विचित्र चालतं किंवा हसतं किंवा बोलतं. हे मी ते गेल्यानंतर ते निरीक्षण तेव्हापासून सुरू झालं आणि मला ती सवय होती. आणि माझी ताई त्याला खूप प्रोत्साहन द्यायची की अरे तू सॉलिड करतेस वगैरे, पण त्यानंतर मी याचा वापर इकडे होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. नक्कीच. आणि सुरुवात जी आहे ती कधी झाली या सगळ्या क्षेत्रात? थोडं रिव्हिजिटिंग करूया. एकांकिका मी केली आणि एक मजा म्हणून की बाबा स्टेज फिअर घालवायचंय, आपल्याला चार चौघांमध्ये बोलायचंय म्हटल्यानंतर स्टेज हे एक उत्तम माध्यम आहे. आणि एकांकिका केली, त्याच्यानंतर नाटक केलं विजुबानेचं आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रवास सुरू झाला. मग थोडंसं गवसायला लागलं की अरे आपला कॅनव्हास थोडा आता मोठा होतोय, म्हणजे मी चित्रकार तर आहेच, मला तिथे एक्सप्रेस करायचंच आहे, पण थोडासा आपण कॅनव्हास बदलूया, रंग तेच राहणार आहेत, छटा त्याच राहणार आहेत, फक्त कॅनव्हास चेंज करायचं आपल्याला. आपल्याला एक्सप्रेस कागदावर व्हायचं, आता हे वेगळ्या पडद्यावर व्हायचं. तू चित्रही तितकी सुंदर काढतेस, खरंच एक अनेक क्रिएटिव्ह गोष्टी आहेत ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत, त्यामुळे आज तू हे सगळं पुन्हा शेअर करतेस, त्यामुळे खूप मजा येते. त्यामुळे अर्थात ही मैफल आणखी रंगणार आहे. घेऊ एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ हेमांगी कवी. आपला वीकेंड आणखी छान करायला आपल्यासोबत हेमांगी कवी आज आलेली आहे आणि खूप छान गप्पा रंगत आहेत. मैफलीचा हा खरं तर शेवटचा टप्पा आहे हेमांगी, पण अर्थात या गप्पा कधीच संपणार नाहीत कारण सतत तुझं बोलणं ऐकावं असं वाटत असतं. फोनही पुन्हा येत आहेत. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नीलिमाजी, सर्वप्रथम 22 जूनला आपण आपले निवेदन सूत्रसंचालन आणि पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्ष यशस्वी पूर्ण केली त्याबद्दल अभिनंदन करतो. 11 हो सेलिब्रिटी टॉक टाइम प्रोग्राम मध्ये आम्हाला नेहमीच आनंद देता, खूप छान वाटतं. आता हेमंगीजी, माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला. सर्वप्रथम मी बालगंधर्वला तुम्हाला एकदा भेटलेलो होतो आणि तुमचा साधेपणा, निगर्वीपणा, फोटो काढताना अजिबात न दुखावणं रसिकाला, ही गोष्ट मला जास्त भावली. माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला हेमंगीजी. पहिला प्रश्न माझा असं आहे की ओवी नाटकात एक वाक्य आहे, आपल्याला जे हवं असतं ते भीती पलीकडचं असतं. बरोबर. असा कधी अनुभव अनुभूती प्रत्यक्ष जीवनात आलेली आहे का, एखादा अनुभव सांगावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे तुमचं साधेपण मला जास्त भावलं भेटे यांचीच, वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा अभिनय कारकिर्दीमध्ये साधी राहणी, उच्च विचार करणे यावर तुमचा कसा विश्वास आहे आणि काय आवडते यातलं? नक्की, धन्यवाद. बर, ओवी नाटकात वाक्य आहे की आपल्याला जे हवं असतं ते नेहमी त्या भीतीच्या पलीकडे असतं. इतकं सुंदर वाक्य आहे. आणि मी म्हणेन आता रिसेंटली या नाटकाबद्दलच झालं होतं की आम्हाला खरंच सगळ्यांना भीती होती की हे कसं घेतील लोक, हॉरर भयनाट्य लोक एक्सेप्ट करतील की नाही, कारण माहीत नाही पहिल्यांदाच हे घडतंय म्हटल्यानंतर. पण जेव्हा आम्ही पहिला प्रयोग बघितला आणि त्याच्यानंतरचे हाऊसफुल बोर्ड बघतोय आम्ही, एवढी गर्दी बघतोय, तर ती ना भीती कुठेतरी संपली किंवा कमी झाली आणि आम्हाला जे हवं होतं ते आता आम्हाला मिळतंय. त्यामुळे ओवी मध्ये खरंच मजा वाटते. आणि साधं राहणीमान मला खूप आवडतं कारण मेकअप उतरल्यानंतर आम्ही एक कॉमन मॅन असतो परत, आणि त्याच्यातच मजा आहे, जास्त मौज आहे. हे फक्त काही काळापुरतं असतं, 2-3 तास किंवा 12 तास आपण म्हणू, पण त्यानंतर जो मेकअप उतरतो त्यानंतर आपण फार कॉमन होतो. आणि मला वाटतं जेव्हा आपण कॉमन होतो ना तेव्हा जास्त कॅरेक्टर्स आपल्याला भेटतात आणि त्याच्यातून परत शिकण्यासारखं असतं की अरे हे कॅरेक्टर आपल्याला कुठेतरी वापरता येईल. जर मी मेकअप लावून जर डिस्टन्स ठेवला तर मला ते कॅरेक्टर सापडणार नाही, असं एक माझा एक पर्सनल अभ्यास चालू होतो आणि एक इनव्हिजिबल थिएटर माझं चालूलं असतं. क्या बात आहे, खरंच हे मागे इतकं छान आज भरभरून तू हे सगळं आमच्याशी शेअर केलंस. आणि खरंच तू म्हणलीस तसं, त्या अभिनेत्रीच्या पलीकडचा जो चेहरा आहे, जो खरा चेहरा आहे, तो आम्हाला नेहमी दिसत असतो तुझ्या
तुझा आणि तो चांगुलपणा, तो सगळा उत्साह, आनंद तू असं सतत शेअर करत असते समाज सगळ्यांशी, त्यामुळे अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जावो, पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. सोमवारपासून बघत राहा फुलपाखरू, फुलपाखरू ओवी साठी गर्दी करा खूप. नक्कीच फुलपाखरू ओवी आणि सविता दामोदर परांजपे आणि पुढचे सगळे आगामी प्रोजेक्ट या सगळ्यासाठी तुला खूप मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाईम मध्ये आज खूप धमाल गप्पा रंगलेले आहेत हेमांगी कवी सोबत. या खास कार्यक्रमात आज इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.